विद्यार्थी मित्रांनो, सायन्स फोरम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण मॅथमॅटिक्सचा मॅट्रायसेस हा चॅप्टर पाहत आहोत, त्यामध्ये आपण आतापर्यंत 5 लेक्चर्स पाहिलेली आहेत। होपसो तुम्ही सर्वांनी ते पाहिलेली असतील। आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन शिकलो। ओके, प्रत्येकाने ते मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन व्यवस्थित काळजीपूर्वक सॉल्व करत चला, कारण त्याचा आपल्याला पुढे फायदा होणारच आहे। या लेक्चर मध्ये आपण अपला पुढचा मॅट्रिक्सचा टाइप म्हणजे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स पाहणार आहोत। हे लेक्चर शॉर्ट असेल, परंतु जो काही कॉन्सेप्ट आहे तो व्यवस्थित समजून घ्या, आणि तो समजल्यानंतर तुमच्या नोटबुकमध्ये तो व्यवस्थित नोट करून घ्या। ओके, या ठिकाणी ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय आहे, त्यानंतर त्याची आणखी आपण काही एक्झाम्पल घेऊ शकतो का हे आपण बघणार आहोत। ओके, बघा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय। सगळ्यात महत्त्वाचं, मी एक ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स जर म्हणला तर त्याचा ट्रान्सपोज हा आपण ए रेस टू टी ने दाखवतो किंवा ए डॅशने दाखवतो, बरोबर की नाही? आठवतंय का सगळ्यांना ट्रान्सपोज म्हणजे काय? तर एकदम सिंपल आहे, आपण वर्गामध्ये घेतलं होतं, आणि जर तुमच्या लक्षात नसेल तर एक एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवतो ट्रान्सपोज म्हणजे नेमकं काय। तर कन्वर्जन ऑफ रो इन टू कॉलम्स अँड कॉलम इन टू रोज इज कॉल्ड एज ट्रान्सपोज। म्हणजे काय? आडव्याचं उभं लिहिणं आणि उभ्याचं आडवं लिहिणं। म्हणजे काय? रोचा कॉलम म्हणून लिहिणं, कॉलमचं रो म्हणून लिहिणं, त्याला ट्रान्सपोज असं पण म्हटलेलं आहे। ठीक आहे, इंटरचेंज इन बिटवीन रो इन टू कॉलम्स और कॉलम इन टू रोज कॉल्ड एज ट्रान्सपोज। ओके, समजा ए हा जर एक मॅट्रिक्स आहे तर त्याचा ट्रान्सपोज आपण ए डॅश किंवा ए रेस टू टी ने दाखवतो। तो कसा दाखवतो? तर इथं पहिल्या रोमध्ये काय आहे, 1 आणि 2, ते आपण पहिल्यांदा कॉलममध्ये लिहितो, बरोबर। आणि त्यानंतर दुसऱ्या रोमध्ये काय आहे, 3, 4, ते आपण दुसऱ्या कॉलममध्ये लिहितो, तर आपण ट्रान्सपोज असं म्हणतो, बरोबर आहे की नाही? आठवलं सगळ्यांना ट्रान्सपोज म्हणजे काय? मग आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्सच्या डेफिनेशनकडे या। इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स, इफ ए इज एनी स्क्वेअर मॅट्रिक्स सच दॅट ए इन टू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स, इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स। बघा, एकदम सोपा आहे। ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, आणि कशा प्रकारे असेल, तर त्याचा ट्रान्सपोज आणि एचं जर आपण मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलं तर ते आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला मिळेल। ठीक आहे, मग आता मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन मागच्याच लेक्चरला शिकवलं आहे। ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपण ह्या डेफिनेशननुसार एक एक्झाम्पल पण घेऊन बघूयात, आणि ते झाल्यानंतर 3x3 एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो। अगोदर व्यवस्थित बघा कॉन्सेप्ट, पुन्हा सांगतोय मी, जर मॅट्रिक्स ए असेल आणि त्याचा ट्रान्सपोज आपण त्याला मल्टिप्लाय केला तर त्याचं उत्तर हे आयडेंटिटी मॅट्रिक्स जर येत असेल तर त्याला आपण ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे असं म्हणू। आणि प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतो, हे लक्षात ठेवा त्याची प्रॉपर्टी, प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असतोच। ठीक आहे, आता दुसरं, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय आणण्यासाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी कन्सिडर करतो। ए या ठिकाणी एक मॅट्रिक्स लिहितो, तो ऑर्थोगोनल आहे किंवा नाही हे आपण चेक करूयात। साईन थिटा मायनस कॉस थिटा अँड साईन थिटा। ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये त्याचा ट्रान्सपोज काढून त्याचं उत्तर देखील आपण येत आहे का, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय येत आहे का हे चेक करूयात। ओके, मग या ठिकाणी साईन थिटा मायनस कॉस थिटा साईन थिटा ह्याचा ट्रान्सपोज काय येईल? बघा, पहिली जी रो आहे साईन थिटा मायनस कॉस थिटा ती आज कॉलम म्हणून लिहिणार आहोत, साईन थिटा मायनस कॉस थिटा। दुसरी जी रो आहे ती रो आज सेकंड कॉलम म्हणून लिहिणार, सो कॉस थिटा साईन थिटा काय लिहिता येईल आपल्याला, कॉस थिटा साईन थिटा लिहिता येईल। ओके, हा झाला आपला ट्रान्सपोज। आता पुढे काय करायचं, तर पुढे सिम्पली ए इंटू ए ट्रान्सपोज करायचं, ए इंटू ए ट्रान्सपोज कसं होईल बघा। ते मी तुम्हाला दोन मेथड शिकवल्यात, त्यातले तुम्ही कोणतेही वापरा। हा 2x2 मॅट्रिक्स आहे, हा पण 2x2 मॅट्रिक्स आहे। त्या ठिकाणी डायरेक्टली मल्टिप्लिकेशन केलं रो इंटू कॉलम आणि कॉलम इंटू रो तरी चालेल, किंवा डायरेक्ट दोनदा लिहून त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे। ओके, आता मी या ठिकाणी डायरेक्ट करतो, साईन थिटा इंटू साईन थिटा हे साईन स्क्वेअर थिटा होईल। त्यानंतर आपण कॉलम वाईज चाललो इकडे लक्षात घ्या, आणि इकडे रो वाईज मायनस कॉस थिटा आणि मायनस कॉस थिटा हे होईल प्लस कॉस स्क्वेअर थिटा। त्यानंतर हीच रो आणि त्या पुढचा कॉलम घ्यायचा, सो काय लिहिता येईल आपल्याला बघा, साईन थिटा इंटू कॉस थिटा साईन थिटा कॉस थिटा साईन थिटा कॉस थिटा। त्यानंतर मायनस कॉस थिटा
साइन थीटा, माइनस कॉस थीटा साइन थीटा, आले का लक्षात? पहिले एलिमेंटने पहिले एलिमेंटला गुणलं ते इथे लिहिलं, दुसरे एलिमेंटने दुसऱ्या एलिमेंटला गुणलं ते इथे लिहिलं. ओके, आता दुसऱ्या रोकडे चला. दुसऱ्या रोनं पहिल्या कॉलमला गुणायचं, पहिल्या एलिमेंटने पहिल्या कॉलमला गुणा, म्हणजे या ठिकाणी कॉस थीटा इंटू साइन थीटा, हे कॉस थीटा साइन थीटा आपल्याला लिहिता येईल. मायनस, सॉरी प्लस, दुसऱ्या एलिमेंटने दुसऱ्या एलिमेंटला साइन थीटा मायनस कॉस थीटा आले, साइन थीटा मायनस कॉस थीटा, त्यामुळं इथं मायनस आल्यामुळं आपल्याला इथं देखील मायनस लिहावं लागेल. साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा, आले का लक्षात? मी काय केलं ते पहिलं एलिमेंटनं पहिल्याला गुणलं, दुसऱ्या एलिमेंटनं दुसऱ्या लिहिलं, ते इथं लिहून टाकलं. ओके, आता त्याच रोनं पुढच्या कॉलमला गुणूयात. ओके, सो कॉस थीटा कॉस थीटा, कॉस स्क्वेअर थीटा, साइन थीटा साइन थीटा, साइन स्क्वेअर थीटा. ओके, आणि अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन त्याचं येत आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी एक आयडेंटिटी माहिती, स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदाच आयडेंटिटी आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज वन, साइन थीटा कॉस थीटा मायनस कॉस थीटा साइन थीटा, हे काय होईल एकमेकाला कॅन्सल, कारण वजाबाकी आहे. इथं कॉस थीटा साइन थीटा, हे साइन थीटा कॉस थीटा, हे सुद्धा होईल कॅन्सल. आणि कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर, त्यालाही आपण लिहू शकतो वन. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा, ए इंटू ए डॅश हे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालं. काय मिळालं? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळालं, कारण यालाच आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू असं म्हणू शकतो. ए इंटू ए डॅश बरोबर आय मिळालं, आणि म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो की ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, हे बोर्डाच्या परीक्षेला खूप रिअर चान्सेस असतात, परंतु तरी देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. आपल्याला कुठलाही टॉपिक सोडून द्यायचा नाही आहे किंवा स्किप करायचा नाही आहे. होप सो तुमच्या एक्झाम्पल लक्षात आलं असेल. तुम्ही व्यवस्थित हे एक्झाम्पल लिहून घ्या, नंतर आपण 3x3 एक एक्झाम्पल या ठिकाणी बघूयात. ओके मित्रांनो, या ठिकाणी मी आता एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे, आपण ते ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे किंवा नाही हे चेक करूया. ओके, सी ए इज इक्वल टू 1/3, आणि त्यानंतर 3x3 एक मॅट्रिक्स लिहिलेलं आहे. हे 1/3 प्रत्येकाला मल्टिप्लाय असणार आहे, ठीक आहे, किंवा दुसऱ्या भाषेत हा 3 जो आहे तो प्रत्येकाला डिवाइड असणार आहे, आणि म्हणून तो बाजूला लिहिला आहे. आता या ठिकाणी ए डॅश, ए डॅश लिहित असताना आपण काय करणार, हा 3 हा जो काय आहे तो सगळ्यांना डिवाइड आहे, म्हणजे तो बाहेरच आहे तसंच येईल बरोबर. कारण का बघा, हा जर 3 इथं असता तरी तो 1/3 झाला असता, 2/3 इकडे झाला असता, प्रत्येकाला आहे तो, त्यामुळे तो कॉमन फॅक्टर म्हणून बाजूला लिहा 1/3. आणि ह्या पुढच्याचा ट्रान्सपोज कसा लिहिता येईल आपल्याला, तर पहिली जी रो आहे 1, 2, 2 ते आपण 1, 2, 2 अशा प्रकारे लिहिणार. त्यानंतर ना दुसरी जी रो आहे 2, 1, 2 ते आपण 2, 1, 2 अशा प्रकारे लिहिणार. त्यानंतर ना तिसरी जी रो आहे ते तिसरी रो 2, -2, 2, -1 अशी लिहिणार. कळलं का? ट्रान्सपोज सगळ्यांना जमतोय ना? ओके, आता मात्र या ठिकाणी आपल्याला ए इंटू ए डॅश करायचं. काय करायचं आहे? ए इंटू ए डॅश, एकदम सोपं आहे. ए इंटू ए डॅश, हां, सो ए काय आहे? 1/3, ए 1, 2, 2, 2, 1, -2, देन -2, 2, -1. ओके, या ठिकाणी ए जसाच्या तसा लिहिला. आता बी का ए डॅश काय आहे? ए डॅश पुन्हा 1/3 इंटू काय आहे? 1, 2, -2, 2, 1, 2, 2, 1, 2, देन 2, -2, -1, 2, -2, -1. ओके, अशा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण यांचं मल्टिप्लिकेशन करूया, ठीक आहे. बघा, 1 इंटू 3, 1/3, 1/3, सो 3 इंटू 3 किती होईल? 9, सो इट इज 1/9. पुढे दिस इज फर्स्ट रो, दिस इज फर्स्ट कॉलम. कॅल्क्युलेशन्स बघा, पहिलं एलिमेंट पहिल्याला गुणायचं, सो 1 इंटू 1 इज 1, 2 इंटू 2 इज 4, देन 2 इंटू 2 इज अगेन 4. पहिलं रो झालं, पहिलं कॉलम झालं. आता त्याच रोनं पुढच्या कॉलमला गुणायचं, ठीक आहे. पहिलं एलिमेंट पहिल्याला 1 इंटू 2 इज 2 अगेन, 2 इंटू 1 इज 2 अगेन, अँड 2 इंटू 2 इज 4, बट हिअर साईन इज मायनस, सो -4 आपण लिहू शकतो. ओके, हां, आता त्याच रोनं पुढच्या कॉलमला 1 इंटू -2 इज -2, 2 इंटू 2 इज 4, अँड देन थर्ड एलिमेंट
टू इंटू मैनस वन इज मैनस टू, 100% आपल्याला माहिती आहे इथं 1 येणार 0 0, अशा प्रकारे कॅल्क्युलेशन आले पाहिजे. ठीक आहे ना? आता बघा, 2 into 1 अगेन, पुढचे रो घेऊया, पुढचे कॉलम्स पुन्हा 3, कसं लिहिता येईल? दिस इज फर्स्ट, दिस इज ऑल्सो, ठीक आहे, दिस इज सेकंड रो सॉरी, अँड दिस इज फर्स्ट कॉलम. मग आता काय करता येईल आपल्याला? पहिलं इलेमेंट पहिल्याला, सो 2 into 1 is 2 अगेन, प्लस 1 into 2 is 2 अगेन, देन -2 into 2 is -4 अगेन. त्यानंतर तीच रो ठेवा पुढच्या कॉलमला गुणा. तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकवलं आहे, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने करू शकता. 2 into 2 is 4, देन 1 into 1 is 1, देन -2 into -2 is 4 अगेन. त्यानंतर तीच रो ठेवा पुढचा कॉलम, 2 into -2 is -4, 1 into 2 is 2, अँड देन -2 into -1 is +2 अगेन. पुढे आता तिसऱ्या रोकडे चला. नाव थर्ड रो, थर्ड रो पुन्हा पहिला इलेमेंट दुसरा इलेमेंट दुसरा आणि तिसरा आणि तिसरा असे मल्टिप्लिकेशन करायचे. सो -2 - 1 is -2, 2 into 2 is 4, देन -1 into 2 is -2 ओके. त्यानंतर ना पुन्हा तीच रो, त्या पुढचा कॉलम 2 × 2 = 4 पण मायनस साईन आहे, सो 2 × 1 = 2, अँड -1 into -2 - 1 into -2 is +2 अगेन. त्यानंतर -2 × -2 = -4, देन 2 × 2 = 4. बघा आपण काय लिहिलं, -2 × -2 = 4 ओनली, अँड देन 2 × 2 = 4 अगेन, -1 × -1 = 1 अगेन. बघा व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. हे पुन्हा सांगतो, -2 × 2 = 2 हे 4 होतील, 2 × 2 = 4 अगेन, -1 × -1 हे +1 होतील. दॅट्स इट. ठीक आहे, कॅल्क्युलेशन झालेली आहेत, एकदम सोपं आहे. 1/9 × काय होणार, 4 × 4 = 8 + 1 = 9. या ठिकाणी 2 + 2 = 4 - 4 = 0, या ठिकाणी अगेन 0, इथे 2 × 2 = 4 - 4 अगेन 0, 4 + 4 = 9 + 1 = also 9. इथे ह्या दोघांची बेरीज 4 आणि हे -4 0 येतील. इथे पण सेम, इथे पण सेम, आणि 4 × 4 = 8 + 1 = 9 अशा प्रकारे आपल्याला मिळालं. आता हे 1/9 प्रत्येकाला, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय आहेत, आणि म्हणून आपण काय करूयात, ह्या 1/9 प्रत्येकाला आतमध्ये मल्टिप्लाय करू, किंवा 9 प्रत्येकाला जर आपण डिवाइड केलं तर 9 / 9 = 1. त्या ठिकाणी 0 आहे, तसेच 9/9 = also 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला. लक्षात आलं तुमच्या? आणि म्हणून ए हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे, म्हणून ए हा काय आहे, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे. आपण जे काही 2 एक्झाम्पल बघितले ते दोन्ही एक्झाम्पल त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लिहा. आणि तुम्हाला एक मी असाइनमेंट क्वेश्चन देतो, एक ऑर्थोगोनल ऑर्थोगोनल मॅट्रिक्सचं एक एक्झाम्पल तुम्ही स्वतः शोधून लिहायचं आहे, बघू किती जणांना सापडतं आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की हा व्हिडिओ छोटा असेल, आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबत आहोत. थांबण्यापूर्वी मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घ्या. ठीक आहे, थँक्यू.